हिरवा निसर्ग दोन्ही बाजूला झाड अशी मस्त आंब्याची चिकूची फणसाची नारळाची श्री गणेशाय धीमही। इंग्रज आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांचे मुघलांशी व्यापारी संबंध याच समुद्रातून वाढले। घरी जाता जाता थांबलो आम्ही काशीद बीचवर। श्री स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग पीपल, वेलकम टू अ न्यू व्लॉग। सकाळी सकाळी आम्ही थोडंसं बाहेर निघालोय, त्याचं काम आहे। त्याने मला काय माहिती कसं काय विचारलं, येतेस काय सोबत? मी म्हटलं ठीक आहे चल। आई बोलल्या हो काय, आई थँक यू। म्हणजे तसं काही घरी पण काम होतेच म्हणा, पण आता चला बाहेर पडतोय। बाहेर असं मस्त थोडं 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 पाऊस आहे। मच्छी मार्केट आता जे तुम्हाला दाखवलं, हा मच्छी मार्केट नाही, पकटी म्हणतो आम्ही त्याला। कसं नाव येतं रे? पकटी, पकटी असं म्हणतो। म्हणजे तिकडे एक बोटी लागतात, बोटी लागतात, मच्छीच्या बोटी। मच्छी तिथून घेतात बोटीवर आलेली। आता लोकांनी पण बोटी जवळ जायची सुरुवात केली, का तो स्वस्त मिळतात। पकटी म्हणजे एक अशी जागा की जिकडे समुद्रातून बोटी, म्हणजे ज्याच्यात मच्छी असते, अशा मच्छीच्या बोटी बंदराला लागतात आणि तिथून त्या मच्छीच्या टोपल्याच्या टोपल्या बाहेर लिलाव केला जातो मच्छीचा। आणि ज्या कोळणी आहेत ज्या गावागावांमध्ये मच्छी विकायला जातात किंवा एका जागी बसतात आणि विकतात, तर त्या सुद्धा अशा पकटीवरूनच। इथे बाजूला सुंदरसा ब्रिज आहे, बाय द वे हा साळाचा ब्रिज आहे, तर त्या कोळणी पकटीवरूनच मच्छी खरेदी करतात आणि मग सगळ्या नागरिकांना लोकांना विकतात असं असतं ते। आपण तिकडे आलेलो आहोत आधी, ज्या वेळेला इस्रायलचे काका पप्पांचे चांगले मित्र आहेत ते आपल्याकडे जेवायला आले होते, तर तो एक ब्लॉग केलेला आहे। ते इस्रायलचं ते जे काका आहेत सायलस काका, इस्रायल इस्रायल ना, पण ते मराठीत लिहितात ना इस्रायल लिहितात ना, बोलताना इस्रायलच। तर इस्रायलचे जे काका आहेत काकाकी, तर त्यांची पण स्टोरी अशी आहे की ते प्रॉपर इस्रायलचे आणि ते कुठेतरी ते म्हणजे ते नाही त्यांचे पूर्वज इस्रायली लोक कुठेतरी चालले होते आणि वाटेत त्यांची बोट पाण्यामध्ये तुफानामध्ये अडकली आणि खूप डिस्ट्रॉय झाली। तर त्याच्यानंतर त्यांची जी लोक आहेत ती जेमतेम जेमतेम पोहत पोहत, खूप सारे लोक तर नाही वाचू शकली पण जी काही लोक वाचली
ती अशी पोहत 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 अलिबागच्या किनाऱ्याला लागली. तर वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये, आता प्रत्येक गावाला वेगळ्या वेगळ्या समुद्र किनारा आहे ना, म्हणजे समुद्र एकच पण किनारा शेवटी गावाचा आपण बोलतो की ह्या गावाचं बीच त्या गावाचं बीच. हा, की रेवदंडा, नागाव, चौल, अलिबाग अशा वेगळ्या वेगळ्या किनाऱ्याला ती लोक पोहत 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 लागली त्यांचे पूर्वज. आणि मग ती जी एका बोटीतली लोक होती ती अलिबाग मध्ये सगळीकडे अशी विखुरली गेली. जो ज्या किनाऱ्यावर लागला त्याने तिथे त्याचं वास्तव्य केलं, असं 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 असं. सो है ना, अशी त्यांची कथा आहे ती. आणि आता काही वर्षांपूर्वी इस्रायलच्या देशाने, त्यांच्या देशाने त्यांना बोलवून घेतलं की तुम्ही इकडे तिकडे कुठेही असाल तर आपल्या देशात परत या, आम्ही तुम्हाला नोकरी आणि बाकी सगळ्या सुविधा देऊ करू असं. तर मग ते इथून गेले. मग असं तर ते काका, सायलस काका नाव त्यांचं, आणि भाभीचं नाव काय, भाभीचं सायलस काकांच्या मिसेसचं नाव डायना, डायना आंटी त्यांना भाभी म्हणतं. आणि सायलस काका ते प्रॉपर इस्रायलचे, पण पप्पांचे खूप चांगले मित्र अलिबाग मध्ये, म्हणजे आमच्या शहरामध्ये त्यांच्या पूर्वजांनी भरपूर नाव कमावलं, बिझनेस वगैरे होते त्यांचे. ते प्रॉपर इस्रायलचे, त्यांची बोट पाण्यात बुडाली, ते पोहत 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 त्यांचे पूर्वज किनाऱ्याला लागले, आणि जो ज्या किनाऱ्याला लागला तिकडे त्यांनी त्यांचा त्यांचा वास्तव्य संसार सुरू केला. जाते हो नखवा तिच्या घुवाला कोकण दाखवा, तिच्या घुवाला कोकण दाखवा. धावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. आबोली फुलांचा तटवा, बघा आबोलीच्या फुलांचा ही तटवा. तिच्या गोवाला कोकण दाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो. साधी बोई. हा जो रोड आता आपण बघतोय, मस्त कोस्टल रोड आहे असा, इकडे समुद्र आणि इकडे आपण लगत एकदम रोड वरून चाललोय छान पैकी. काशीद बीच साइड कडे चाललोय आम्ही, बीचवर नाही जाणार आपण, काशीद बीच साइड ला चाललोय. तर जे कोणी आलेले असतील इकडे त्यांना तर माहितच आहे काशीद बीचच्या थोडा अलीकडे मस्त असा उजव्या बाजूला समुद्र आणि असा मस्त लागूनच रस्ता आहे. हा रस्ता आपल्या चॅनल वर आधी पण दिसलेला आहे, खूप वेळा दिसलेला आहे, पण पावसाळ्यात पण एकदा एक छान व्हिडिओ त्याच्यावर झालेला आहे. ज्यावेळेला मी एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट साठी एका डॉक्टरकडे गेले होते, जेव्हा माझ्या मिनिस्कस टियरचा इश्यू झाला होता, मला गुडघ्यातून पाय फोल्ड करताना खालून, गुडघ्याच्या खालून मला त्रास व्हायचा, तिथे कळ यायची. तर त्याचं काही अपडेट मी तुम्हाला दिला नाही, आय एम सो सॉरी. तर अपडेट असा आहे की आत्ता तो मिनिस्कस टियर बऱ्यापैकी भरून निघालेला आहे. मी खाली बसणं, मांडी घालून बसणंच मी सोडून दिलं खूप महिन्यांसाठी, आणि त्याच्यामुळे तो जो एक टियर होता, म्हणजे ती जी मसल फाटली होती ती हळूहळू भरत निघाली. मी काय करत होते, मी मसल भरायला चान्सेस देत नव्हते, कारण मांडी घालून बसणं रोजच आहे ना, देवपूजेसाठी किंवा काहीतरी किचनमध्ये काही काम असेल, कापाकापी करायची असेल, काही काही काही. आता मी सूर्य घेऊनच बसते, म्हणजे मूर्ती टेबलावर, आणि सध्या मी पोथी वाचण्यासाठी सुद्धा खुर्चीतच बसते, कारण की अजूनही पूर्णपणे तो टियर बरा झालेला नाही आहे. मिनिस्कस टियर एक अशी गोष्ट आहे जी रिकवर व्हायला जास्त वेळ घेते. सो अजूनही मध्येच कधीतरी मला कळ मारते, दॅट मीन्स ते अजून फुल्ली रिकवर नाही झालेलं. आता पुन्हा मी पोथी वगैरे वाचायला, देवपूजा करायला खाली मांडी घालून बसायला लागले तर ते पुन्हा त्रास वाढेल, म्हणून जोपर्यंत कम्प्लीट रिकवर होत नाही मी मांडी घालतच नाही. आमच्याकडे बाकी पण सगळ्या सोयी सुविधा अशा आहेत की मांडी घालून बसायची गरज पडत नाही, थँकफुली. सो आता तो जो मिनिस्कस टियर आहे तो माझा भरून निघतोय, आता मला तेवढा त्रास होत नाही. मग कधीतरी जर खाली मांडी घालून बसायचं असेल किंवा पूजेसाठी काय बसायचं असेल तर आता दुडघा गुडघा दुमडून बसणं मला जमत, म्हणजे आता त्रास होत नाही. काय जात त्यांच्या भरली शहाळी,
त्यांच्या काळजात भरली सहाई, काळजात भरली सहाई। उंची माडांची या जवळून मापवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा। गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। हैया हो हैया हो हैया हो। खोड्या साऱ्या खोड्या साऱ्या, शिडात शिर रे सळसळा वाऱ्या। पोहोचलोय आपण मंदिराजवळ। हे इकडे मंदिर आहे आणि आई पप्पांनी गणपती बाप्पासाठी नारळ आणि फुलं दिले चाफ्याची। एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि, गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि। ओम गं गणपतये नमः। मस्त दर्शन झालं। इकडे समोर हे एक मंदिर आहे, ते लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे। तिकडे पण गेलोय आपण, ते पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये आधीच्या। कुमार शूज घालतोय। शूज घातलं की हे एक असतं ना, सॉक्स काढा घाला खाली बसा, बसायला सरफेस लागतो। चप्पलचं कसं असतं बरं असतं, घातली का चाल घातली का चाललं। गलबतला टेकवा, तिच्या भोवाला कोकण दाखवा। गुमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। सिदी शाह मेहमूद खान यांचा अहमदगंज राजवाडा। नाउ वी आर ॲट मुरुड बीच। मुरुड बीच बोलताना तर आपण बोलतोय की आपण मुरुड बीचवर आहोत, पण हा समुद्र जो दिसतोय तो एकच आहे, जो अलिबागलाही आहे, जो उरणलाही आहे, जो मुंबईलाही आहे, हा समुद्र एकच आहे। त्याचा समुद्र किनाराही एकच आहे, फक्त एकच की तो किनारा वेगळ्या वेगळ्या गावाच्या वेशींमध्ये वाटला गेलेला आहे, म्हणून आपण त्याला बोलतो इकडचा समुद्र तिकडचा समुद्र। पण समुद्र एकच, अरबी समुद्र, जो भारताच्या पश्चिम दिशेला आहे। अरबी समुद्राच्या पूर्वेला भारत आहे, उत्तरेला पाकिस्तान इराण आहे आणि पश्चिमेला अरबी द्वीपकल्प आहेत। अरबी समुद्राचं क्षेत्रफळ माहिती किती आहे? 38,62,000 चौरस किलोमीटर। या समुद्रातून शेकडो वर्ष भारत, आफ्रिका, अरबस्तान यांच्या दरम्यान व्यापारी जहाजे ये जा करायचे। इंग्रज आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांचे मुघलांशी व्यापारी संबंध याच समुद्रातून वाढले, आणि मराठा नौसेनेसुद्धा जे वर्चस्व गाजवलं तो हाच अरबी समुद्र होता। अरबी समुद्राची वेगळी वेगळी नावं काय आहेत माहिती आहे? एरिथ्रियन समुद्र, भारतीय समुद्र, ओमान समुद्र, हिरवा समुद्र, बहरे फार्स, मकरन समुद्र एटसेट्रा। अजून पण आहेत खूप काही काही। मुंबई, कांडला, कोचीन, गोवा, सूरत, कराची, ग्वादार, एडन, मस्कत ह्या किनाऱ्यावरील काही प्रमुख बंदरे आहेत। प्रमुख असे छोटी मोठी तर चिक्कार आहेत। दॅन आम्ही आलो इकडे या स्वीट मार्टमध्ये, हॉटेलमध्ये। जय हनुमान स्वीट मार्ट, जय हनुमान हॉटेल असं नाव आहे। कुमार म्हटलं की इकडचे खाजे फेमस आहेत, मुरुडचे खाजे, तर आम्ही इकडे आलो खाजे घेण्यासाठी। खाजे घेतले, पावपाव केलं, दोन बॉक्स एक घरी एक आम्हाला, आणि समोसे घेतले त्या दुकानातून। आम्ही समोसे घेतले, आहे समोसा। कुमारचा संपला पण राहावलं नाही त्याला, खायसाठी घेतला। आणि आम्ही खाज्याचे दोन बॉक्स घेतले, त्यातला एक बॉक्स घरी न्यायला आणि एक बॉक्स इथं खावाला, आणि तो संबलपी
संपल बी ना कशी असते टेस्ट छान असते छान असते पण आज एवढी उशीर साहेब अरे देवा मग साहेब गेले चहा प्यायला त्याला चहाचं दुकान दिसलं तळप आली त्याने प्यायला मला नको आपली ग्रीन टी जिंदाबाद आम्ही घरातन निघालो होतो किती वाजता साधारण 8 वाजता समजूया आपण आता वाजलेत किती 2:30 कुमारचं 5 मिनिटाचं काम होतं पण चला आपण बोलूया की 1 तास लागला त्या कामासाठी जास्त लागला कारण की तर आता 2:30 अजून जेवलेलं नाही आहोत आम्ही घरी जाता जाता थांबलो आम्ही काशीद बीचवर म्हणजे ॲक्च्युअल काशीद बीचचा जो स्टॉप आहे टुरिस्ट लोकेशन आहे त्याच्यापासून थोडंसं अलीकडे सुद्धा काही टपऱ्या आहेत जिथून अजून जास्त छान व्ह्यू दिसतो तर आम्ही तिथे थांबलो व्ह्यूसाठी नाही थांबलो भूक लागली होती तर म्हटलं कुमार बोलले इकडे थांबूया का तर मॅगीसाठी थांबलो तुला मॅगी आवडत नाही तुला काय आवडतं पास्ता बर मित्रमैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय आमचा एक छोटासा आउटिंगचा ब्लॉग कामानिमित्तच पण तुम्हाला कसा वाटला नक्की 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 सांगा कमेंट्समध्ये आणि चॅनलवर नवीन असाल व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा.